नवजीवन विद्या विकास मंडळ नगाव तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी व्यसनमुक्त अभियान राबवले जातात. तंबाखू दारू गांजा अपू भांग अमले पदार्थ सेवन करायची सवय समाजाच्या सर्व थरावर दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणावर प्रसार चाललेला आहे. विद्यमान युवा पिढी आणि उद्या येणाऱ्या नवीन पिढी यांना या अधोगतीपासून वाचवले आपले कर्तव्य आहे. व्यसनमुक्त होऊ इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन व मदत करणाऱ्या नवजीवन विद्या विकास मंडळाचा उपक्रम आहे. संबंधितांनी त्यांना घ्यावा. केंद्र शासन मान्यता प्राप्त संजीवन व्यसन मुक्ती केंद्र नगाव तालुका धुळे. संपर्क पत्ता संजीवनी पेन्शन मुक्ती उपचार मार्गदर्शन केंद्र नगाव तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी उपचार 35 दिवसाचा असून 35 दिवसात पेशंट संपूर्ण बरा होतो, आनंदात घरी जातो. संस्थापक अध्यक्ष नानासाहेब शशिकांत बदाने स्वतः विशेष लक्ष घालून या संस्थेउद्देश व दिव्यांग मुलांसाठी विशेष लक्ष देऊन काळजी घेतली जाते. व्यसनी व्यक्तींचे व्यसन उठू नये यासाठी त्यांचे पुनर्वसन होणे आवश्यक असते. पुनर्वसन यांचा अर्थ त्याला सामाजिक प्रवाहात होण्यासाठी डॉक्टर व बाहेर पडण्यासाठी असा संपर्क ठेवत नाही व त्यामुळे त्याचे विषय परत सुरू होते. आपण स्वतः किंवा आपले नातेवाईक यांना पाशातून सोडवण्यासाठी आमच्या व्यसन हा 1,000 असून तो बरा होतो असे आमची खात्री आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष शशिकांत बदाने, प्रकल्प सन्माननीय ज्योती जाधव, सह उपदेशक प्रियतमा देसाई, सह उपदेश अशा भिवसने, लिपिक राजेंद्र नेरकर, लिपिक शारदा वळवी उपस्थित होते. दिवाळीच्या शुभ दीपावलीच्या धुळे शहरातील ग्रामीण नागरी जनतेला दिवाळी निमित्त दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धुळे शहर माजी आमदार राजवर्धन कदम बांडे तथा धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक धुळेचे अध्यक्ष, धुळे मतदार संघ निवडणूक प्रमुख माननीय माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त सर्व धुळेकर जनतेला हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी शशिकांत बदाने, अध्यक्ष नवजीवन विद्या विकास मंडळ नगाव. आमच्या संस्थेतर्फे आपल्या सगळ्यांना प्रथम दिवाळी निमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आज आमच्या संजीवनी व्यसन मुक्ती केंद्रात तर्फे नवजीवन विद्या विकास मंडळ नगाव या संस्थेतर्फे चालवण्यात जाणाऱ्या संजीवनी व्यसन मुक्ती केंद्राला आपण आज येऊन आपल्याकडे येऊन आमच्याकडे येऊन भेट दिली त्याबद्दल मी प्रत्यक्ष आपल्या सर्व पत्रकार बंधूंचा आभारी आहे. संजीवनी व्यसन मुक्ती केंद्राचं काम 1998-99 या वर्षापासून या संस्थेमार्फत कार्यरत आहे. 1998-99 पासून तर आज भाग आहे. अनेक असे व्यसन दिन बंधू आमच्या केंद्रात येऊन त्यांच्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण उपचार करून त्यांना व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आमचे मानसोपचार डॉक्टर प्रवीण साळुंके, आमचे काउन्सिलर, आमच्या प्रोजेक्ट डायरेक्टर न्याय जाधव, काउन्सिलर प्रियतमा देसाई, आशा भिवसने या मंडळ अशा दिवसाने, शारदा वळवी यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे. आणि दिवसभरासाठी या लोकांसाठी आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतो जेणेकरून यांना तणावमुक्त केलं पाहिजे, यांचं शारीरिक स्थिरता आली पाहिजे, यांचं मन स्थिर असलं पाहिजे. यांचा आम्ही फक्त शरीरावर उपचार करत नाही पण मनावर पण करतो. आणि 100% मला विश्वास आहे की व्यसन हे आजार आहे, तो उपचाराने बरा होऊ शकतो. समाजाला सुद्धा माझं आव्हान राहील या लोकांनी जे व्यसनाधीन व्यक्ती आहेत, व्यसनाधीन व्यक्तींचे कुटुंब आहेत, त्या कुटुंबांनी जरी ठरवलं की व्यसन हा एक आजार आहे, उपचाराने बरा होतो, आपण जर शारीरिक आजारावर अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने उपचार करून घेतले तर निश्चितच व्यसनमुक्ती बांधव, व्यसनाधीन बांधव हा व्यसनमुक्त झाल्याशिवाय राहत नाही, आमचा हा गेल्या 25 वर्षाचा अनुभव आहे. माझ्याकडे आल्यानंतर लोकांचे 2 प्रश्न असतात. एक तर राहील का सर हा इथं, दुसरा प्रश्न असतो सुटेल का. मग माझं त्याच्यावर उत्तर असतं की राहील का, याच्यासाठी आमचे 14 आहेत सिक्युरिटी, जे कंटिन्यू सिक्युरिटीमध्ये असतात की इथून यांना बाहेर जायची परवानगी नसते, हे त्याचं कंट्रोल सगळे 14 सांभाळतात. दुसरं विश्वास, आता हा माणूस दारू पितो तोपर्यंत आपण विचारतो का, कार बाबा तू का दारू पितो, किती दिवस दारू पितो, आपण ठेवतोच ना पितो तरी विश्वास. मग दारू सोडण्यासाठी सुद्धा समाजाने किंवा कुटुंबातल्या लोकांनी जर त्या माणसावर किंवा आमच्यावर विश्वास ठेवला किंवा समाजावर विश्वास ठेवला तर निश्चितच व्यसनाधीन बांधव हा व्यसन मुक्त होतो झाल्याशिवाय राहत नाही, अनेक वर्षाचा आमचा अनुभव आहे. आपल्याला काही गोष्टी खूप शिकवतात आणि त्यांच्याकडनं सुद्धा खूप शिकल्यासारखं असतं जे आम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी काम करतो. याच्यात असा अनुभव आहे मला, पहिल्या दिवशी जेव्हा यांना घेऊन येतात मला तर असं दुःख पण आहे नाना पत्रकार बांधवांना मी सांगेल की मला दुःख असं आहे
की ज्या वयामध्ये ज्या मुलांनी आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे त्या वयामध्ये ते आई वडील यांना घेऊन येतात आणि त्याचा पण इम्पॅक्ट त्यांच्यावर पडतो की अरे नाही माझी चूक झाली बरं का. ते सुद्धा यांना दुरुस्त होण्याचा फार मोठा फायदा येतो. त्यांना जेव्हा आई वडील इथे घेऊन येतात जेव्हा ते वातावरण बघतात तेव्हा त्यांना पण स्वतःला असं गिट्टी होतं अरे यार मी चुकलो बरं का, माझ्या वडिलांना माझ्यासाठी असं करावं लागतं, माझ्या आई वडील माझ्यासाठी रडतायत, माझी पत्नी माझ्यासाठी रडते, माझा मुलगा माझ्यासाठी रडतो. त्याचा 50% चांगलं होतात. आज हो गेल्या 25 वर्षाचा आमचा अनुभव आहे म्हणजे वातावरणामुळे सुद्धा या लोकांवर खूप परिणाम होतो. म्हणून माझी सर्वांच्या वतीने समाजाला विनंती राहील, व्यसन हा सुद्धा एक आजार आहे, तो उपचाराने बरा होतो. त्याच्यावर मनावर जर आपण काम केलं तर निश्चितच त्याच्यातनं बाहेर येतो आणि असे व्यसनाधीन बांधू जर याच्या व्यसनातून पाशातनं जर मुक्त झाले तर अनेक कुटुंब अत्यंत चांगल्या प्रकारे उभं राहतील अशा प्रकारचा मी एक विश्वास आज आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो.